श्री स्वामी समर्थ अद्वी आणि व्यंकटेश्वरमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला सांगणार आहे घरातल्या मंदिरात मंगल कलश कसा स्थापन करायचा आणि त्याचं पाणी वगैरे कधी बदलायचं. चला तर मग हे बघा, इथं माझी देवपूजा झाली आहे आणि ही मी असे प्लेटमध्ये तांदूळ ठेवते, कारण मग खाली टाकले तर दररोज पूजा करताना सगळ्या मंदिरात ते भांगतात. आणि मी प्लेटमध्ये असे, ते माझं पिरामिड आहे विश्चन ओटीचे आणि हे देवीचं ओटीचं सामान आहे कुलदेवीचं, आणि मी ते पण ठेवते. आणि हे तर असं प्लेट घेतलं, छोटं प्लेट घेतलं आहे, त्यामध्ये तांदूळ टाकले आहेत आणि त्यावरती असा कलश स्थापन करायचा. आणि यावरती स्वस्तिक आणि काढून घेतलेलं आहे मी, तर ते आधी पूर्ण काढून घ्यायची स्वस्तिक वगैरे व्यवस्थित. आणि मध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये बघा अक्षदा गंध अक्षदा व्हायचा आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं. आणि हे करताना आपल्याला नवारण मंत्र घ्यायचा किंवा मग तुमचा कुलदेवतेचा जे मंत्र आहे ते घ्यायचा. इथं मी नवारण मंत्र घेतच करत आहे. तर हे बघा, हे रुपयाचं नाणं टाकते मी आत आणि मंत्र म्हणत म्हणतच आपल्याला ही सगळी पूजा करून घ्यायची. तर नंतर त्यावरती विड्याची पानं ठेवायची. आपण किंवा मी पानं ठेवले आहे आणि ही पूर्ण पूजा करताना मंत्र उच्चारण करायचा. आपण मंत्र घेत जायचा, बोलायचं नाही इकडे तिकडं आणि मंत्र म्हणत म्हणत हे करायचं. तर मी पण मंत्र म्हणत म्हणत ती पूजा करायली मंगल कलशची स्थापना. आणि हे बघा, इथं हे नारळ आहे आणि इथं हे देवीचा मुखवटा मी त्यावरती लावलेला आहे. आणि माझ्याकडे दोन आहेत, हे मी माझ्याकडं खूप दिवसाचं आहे, म्हणजे मी हा 2-3 वर्षाखाली घेतलेला आहे फ्लिपकार्टून. आणि हाच होता माझ्याकडे या नवरात्रामध्ये, मी तो दुसरा घेतला, तुम्ही बघितला असण्याच्या आधी माझ्या व्हिडिओमध्ये. तर मी बदलते, तो बदलते कधी हा लावते, जसं जेव्हा हे लावट आणि तेव्हा तो लावते. तर हा बघा, इथं असा मी नारळ त्यावर विड्याचे पाने त्यावरती नारळ. नंतर मग हे देवीचे जे ओटीचं सामान ठेवलं का मी ते हे करायले मंगळसूत्र आणि मी बांगड्या जोडवे हळदी कुंकू. आणि त्यामध्ये माझे असते तिथं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर ठेवायचे असले तर ठेवू शकतात नाही किंवा नाही, पण मी ठेवलेलं आहे तसंच आहे. तर इथं वरची सजावट पण तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्ही निस्ता कलश पण मंदिरात स्थापन करू शकतात. आणि हे मुखवटा वगैरे ते मी छान वाटते म्हणून लावते सजावट आपली. पण कलश स्थापन करताना नवारण मंत्र घ्यायचा किंवा तुम्हाला देवीचे स्तोत्र ते येत असले तर ते घ्यायचं. तर हे बघा, आणि नंतर हे मुखवट्याला हळदी कुंकू फुलं अक्षदा सगळं घ्यायचं, म्हणजे कलशालाच पूर्ण. त्यानंतर देवीचला पण हळदी कुंकू ती लावून घेते. इथं आमची कुलदेवता तुळजाभवानी माता आहे. तर इथं देवीचा फोटो पण ठेवलेला आहे मी. आणि नंतर कलश समोर असा आणि त्यावरती अशी ओढणी. मी कधी हे जो कलश आहे का ती छोटी साईज आहे, त्यामुळं ह्यालावरती असा तो मला देवीचा ड्रेस नाही घालता येईल, त्यामुळं नाही घातला हा गजरा वेणी. ही बाकीची सजावट तुम्हाला ऑप्शनल आहे. तुम्ही निस्ता कलश जर मंदिरात स्थापन केला तर आणि मंदिराच्या उजव्या साईडला हा कलश स्थापन करायचा कुलदेवतेचा. आणि बघा किती छान वाटते. आता मी तुम्हाला साईडला कॅमेरा घेऊन टाकते, समोरून दाखवते एकदा. हे बघा, माझी पूर्ण व्यवस्थित अशी पूजा मांडणं झाली आहे मंगल कलशाची, स्थापन करून घेतलं आहे. आणि हे मी दर मंगळवारी शुक्रवारी बदलते, वाटल्यास तुम्ही दररोज पाणी बदलू शकतात पण मी मंगळवारी शुक्रवारी बदलते. तर आपलं सगळी जी पूजा आहे ती करून घ्यायची व्यवस्थित, वाटल्यास तुम्ही दररोज पण बदलू शकतात. पण हे बघा, या समोरून असं दिसतं, इथं माझी पूर्ण पूजा झाली मंगळवारची, म्हणजे आजची पूजा पूर्ण झाली मंगल कलशाची. आणि देवपूजा वगैरे करून घेतली आधी मी सगळ्या देवांची, नंतर मग आरती धूप देवीची आरती. ही बघा
किती प्रसन्न वाटते ना, हा माझा पहिला कलश आणि मी तो स्वच्छ करण्यासाठी काढून घेतला होता आणि हा स्थापन केला. आणि हा दोन्ही बदलते मी, कधी हा कधी तो, कारण नंतरमध्ये पाण्याने खूप क्षार होतात. आणि आदवी आहे बसलेली सोबत साईडलाच, माझ्यासोबतीच असते माझी दारती आणि ती चालू आहे. तर दोन चार आरती घ्यायला खूप टाईम लागतो, गणपती बाप्पाची, पुन्हा देवीची, दत्तात्रयांची, म्हणजे बरं दोन चार आरती घ्यायला खूप टाईम लागतो. तर हे बघा, हे ना ह्या कलश छोटा असल्यामुळे ज्वेलरी ते नाही घालता येत, त्यामुळं फक्त मी मंगळसूत्र आणि देवीचे कानातले घातलेले आहे. तर ओकेचोटीचं सामान असं ठेवलेलं आहे. तर मी तुम्हाला हे कलश घेतलेला आहे, तर ह्याच्यातलं पाणी आपण झाडांना टाकू शकतात. तर हे स्वच्छ करून मी नंतर हे शुक्रवारी बदलणार. आणि हे लावते मी, हे ब्लाऊज पीसचा अर्ध कट करून मी बनवलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही पण हे करत जा, तुम्ही पण नक्कीच घरामध्ये मंगल कलश स्थापन करा. आणि दर मंगळवारी शुक्रवारी त्याचं पाणी बदलत चालायचं. आणि विड्याचे पाणी नसेल तर आंब्याचे पण चालतात. आणि हे बघा, हे शुक्रवारचं दाखवते मी तुम्हाला. तर मी तो कलश काढून घेणार आहे, त्यातलं पाणी ते आणि झाडांना वगैरे टाकायचं आपण. आणि हे बघा, इथं हाच देवीचा मुखवटा लावणार आहे यावेळेस मी. हा पण आहे माझ्याकडे, हा दुसरा तुम्ही बघितला असं याच्या आधी व्हिडिओमध्ये. तर चला तर बदलू मग. तर हे बघा, कॅमेरा साईड घेतला कारण इकडून ह्या साईडनी पूर्ण दिसत नव्हतं. आणि हे बघा, देवीचा फोटो वगैरे साफ करून हळदी कुंकू दे वाहून घ्यायचं आपण व्यवस्थित. देवीचा फोटो साफ करायला येते. आणि तांदूळ जेव्हा आपल्याला वाटेल की थोडे हे होईल की लगेच बदलून घ्यायचे आपण तांदूळ. आणि ते आपल्या जे पहिले तांदूळ ते आपण खाऊ शकतात किंवा मग खायला पण चालतात. आपल्या जे तांदूळ आहेत त्यात चालतात आपल्याला. तर हे बघा, इथं स्वच्छ तांदूळ आहेत माझे, मी आत्ताच बदललेले आहेत. तर हा माझी हा मोठा कलश आहे. तर याला सगळं व्यवस्थित म्हणजे देवीचा ड्रेस वगैरे घालता येतो. तो छोटा असल्यामुळे त्याला पूर्ण अलंकार नाहीत घालतात. हे बघा, अशी तशीच पूजा जशी पहिली सुरुवातीला मी करून दाखवली तशी सेम करायचं. कारण हळदी कुंकू अक्षदा व्हायचा आणि रुपयाचं नाणं टाकायचं. हे दर मंगळवारी शुक्रवारी तुम्ही करू शकतात किंवा मग दररोज जर करायचं असलं तुम्हाला पाणी बदलून निश्चय पाणी बदलायचं आणि पूजा करून घ्यायची कुलदेवतेची. आणि जमलं तर तुम्ही नक्कीच देवीला विडा पण अर्पण करू शकतात शुक्रवारी मंगळवारी, हे खूप आवडतं देवीला. तुम्ही कुलदेवतेची मंगळवारी शुक्रवारी तुम्ही हे करू शकतात, सेवा काय म्हणतात ते सेवा करू शकतात. किंवा मग आणि असं तर आपल्याला वर्षातून एखाद्या वेळेसच जाणत होते, कधी कधी तर एक दोन वर्ष जायला नाही भेटत कुलदेवीला. तर त्यामुळं तुम्ही घरच्या घरी पण कुलदेवीची भरपूर सेवा करू शकतात. तर नक्कीच घरच्या घरी तुम्ही कुलदेवतेची सेवा करत जा. आणि दर मंगळवारी शुक्रवारी तुम्ही कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी कुलदेवतेची 128 त्यांचा मंत्र, तुमच्या कुलदेवतेचा जे मंत्र असेल ते किंवा नवारण मंत्र ते घेत जा. देवीचे स्तोत्र घेत जा. वाटलंच तर दुर्गा सप्तशतीचे पाठ करत जा. तर असे खूप समजा देवीच्या कुलदेवीच्या करायच्या भरपूर सेवा आहेत. वाटलंच तर देवीला विडा अर्पण करी जा किंवा विलायची अर्पण करत जा, लवंग अर्पण करत जा, कुंकुमारे अर्चन करत जा देवीच्या फोटोवर कुलदेवतेच्या. खूप प्रभावी सेवा आहेत, तुम्ही नक्कीच करत जा. आणि कुलदेवतेला प्रसन्न करा घरच्या घरी, तुम्हाला नक्कीच अनुभव येईन. तुमचे
सगळे कामं मार्गी लागतील. ज्यांचे लग्न राहिले त्यांचे लग्न होण्याला म्हणजे जुळण्याला मदत होईल, किंवा कोणाला व्यवहारात किंवा व्यापारामध्ये आर्थिक नुकसान वगैरे होत असलं तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच ही म्हणजे त्यात तुम्हाला नक्कीच बदल जाणवून तुम्ही नक्कीच करा. कारण कुलदेवती कुलदेवता ही आपल्या कुलाची स्वामिनी असते, त्यामुळं त्यांची कृपा आपल्यावर राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच कुलदेवतेला प्रसन्न करत जा आणि मंगळवारी शुक्रवारी त्यांची सेवा करत जा आणि मंगल कलश घरामध्ये हा स्थापनच करा तुम्ही. जर मंगळवारी नवरात्रामध्ये स्थापन करू शकता तुम्ही, मंगळवारी स्थापन करू शकता, कोणत्या पण चांगल्या दिवशी तुम्ही कुलदेवत्याचा कलश स्थापन करा मंदिरात आणि खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं. आणि बघा, मी जेव्हापासून घरात मंगल कलश स्थापन केला तेव्हापासून मला नाही वाटत की असं कोणतं कामात अडचणी आल्यात किंवा काय झाल्यात. माझ्यात तर पूर्ण म्हणजे सगळे व्यवस्थित आहे. आणि मी जेव्हापासून व्यंकटेश झाला म्हणजे 5-6 वर्ष तर झालं मी हा मंगल कलश स्थापन केलेला आहे. तर तुम्ही पण नक्कीच करा. आणि माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ. चला भेटू पुन्हा नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि मस्त मजेत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.